शायनी, शायनी तू ठीक आहेस का? मला बघू दे बरं. ओके, सगळं ठीक आहे आता. पण तू तर मला घाबरूनच टाकलंस. तू काय करायचा प्रयत्न करत होतास? मी चिता सारखा उडी मारण्याचा प्रयत्न करत होतो. हा काय मूर्खपणा आहे. हे बघ, तू असंच कुणाचीही नक्कल नाही करू शकत शायनी. यावरून मला एक चांगली गोष्ट आठवली आहे. ऐकवतो, पण आधी बसून घ्या. एकदा एका जंगलात एक अस्वल आणि एक माकड दोघं मित्र राहत होते. ते एकमेकांसोबत खूप मजे करायचे. ए माकडा, तू माझी कॉपी का करत आहेस? तू एवढा मोठा आणि मजबूत आहेस अस्वल, मला पण तुझ्यासारखं बनायचं आहे. तू पण किती चपळ आणि हुशार आहेस मित्रा. तू माझ्याबद्दल जास्त विचार नको करू. तू पण किती चांगला आहेस. होय, पण तरी सुद्धा. हे ते बघ काय आहे तिकडे. तुला माहितीये का, हा मधाने भरलेला माठ आहे आणि हे एकदम ताज आहे. आता मला खूप मजा येईल. खूप टेस्टी आहे. अस्वल दादा, मी थोडस घेऊ शकतो का? हो हो, घे ना. तू असं का बघत आहेस माकडा? तू स्वतः किती जास्त मध खाल्लंस आणि मला केवढंच मध दिलंस. हे बघ, तुझ्यासाठी एवढं भरपूर आहे मित्रा. आता मी याला कुठेतरी लपवून येतो, नाहीतर कोणीतरी याला चोरून घेऊन जाईल. नंतर भेटू आपण, बाय. हा अस्वल मला कधीच मध नाही देणार. मला वाटत की त्याच्या ताकदीच रहस्य हेच असणार. परंतु या वेळेस मी त्याला हे रहस्य लपवून नाही देणार. यम्मी, हे तर खूपच स्वादिष्ट आहे. हीच गोष्ट आहे, म्हणूनच तर अस्वल मला मध नाही देत. आज माकड कुठे गेला आहे? काल रात्रीपासून त्याला मी एकदाही पाहिलं नाही. मला त्याच्या घरी जाऊन बघितलं पाहिजे. माकडा, मित्र माकडा, आहेस का घरात तू? काय तुला काय झालं माकडा? मी सगळं मध खाऊन टाकलं. अरे नाही, म्हणून मी त्या दिवशी तुला मध खायला नाही दिलं. कारण आम्ही फक्त अस्वलच एवढं सगळं मध पचवू शकतो. मी तर प्रयत्न करत होतो तुझ्यासारखं बनायची. तू माझी नक्कल करून माझ्यासारखं नाही बनू शकत मित्रा. आता मला समजलंय. मला माफ कर मित्रा, पण आता हा त्रास. तू काळजी करू नको, मी आताच डॉक्टर क्रेनला बोलावून आणतो. तर अशा प्रकारे डोळे बंद करून एखाद्याची कॉपी करणं हे नुकसानदायक असू शकतं. होय बाबा, आता मला समजलं. मला वाटतं आता तुझं दुखणंही कमी झालंय. आता जा आणि बाहेर जाऊन दोघही खेळा. आता लगेच जा बरं.